नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खास असा प्लॉट घेऊन आलेलो आहे हा प्लॉट वैभववाडी तालुक्यातील सॉरी कणकवली तालुक्यातील असून जिल्हा सिंधुदुर्ग येथील आहे साधारणतः कोल्हापूरपासून या प्लॉटचं अंतर ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर मुंबईपासूनचं सा अंतर साधारणतः चारशे किलोमीटरच्या आसपास पुण्यापासून साधारणतः अंतर चारशे किलोमीटरच्या आसपास असलेला असा प्लॉट आहे रेल्वे स्टेशनपासून साधारणतः दहा बारा किलोमीटर वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून येणारा असा प्लॉट आहे ही जी पाण्याची बाजू आहे ही प्लॉटच्या थोडीशा खालच्या साईडला आहे हा प्लॉटच्या मागच्या साईडने येणारा रस्ता आहे की जो या नदीवर येतो बारमई पाणी आहे आता हा मार्च एंडचा हा सिनारीओ सध्या आहे त्यातही काही हौशी कलाकार मागे आपल्याला बांधण बांधताना दिसत आहेत बांधण म्हणजे कॉस्ट इफेक्टिव कन्झर्वेशन ऑफ वॉटर नदीतले दगड गोठे वगैरे याचं हे करून uh, सिमेंटच्या एम टी बॅग्समध्ये थोडीशी वाळू वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते uh, लिपून मातीनं पूर्ण लिपून असं तयार केलं जातं आणि त्याच्यामुळे वॉटर कन्झर्वेशन हे चांगल्या पद्धतीने होत असतं चला मग आता आपण प्लॉटची व्हिजिट करूया नमस्कार आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये आहोत आता आपण प्लॉटच्या एका बाजूपासून मी प्लॉट तुम्हाला दाखवतो आहे समोर जे बघताय डिमॉर्केशन जे पोल दिसतात आपल्याला व्हिडिओमध्ये ही प्लॉटची बाउंड्री आहे एंटर प्लॉट हा प्लॉट हा डिमॉर्क आहे हा एकूण टोटल प्लॉट होता चौतीस एकरचा चौतीस एकरपैकी सहा एकर हे मुंबई युनिव्हर्सिटीचा एका कॉलेजचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनण्यासाठी दान देण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त दोन एकर हा प्लॉटिंगसाठी विकला गेला आहे सदर हयात आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये हा सव्वीस एकरचा प्लॉट आहे एंटायर प्लेन प्लॉट आहे रस्त्याने डिवाईड झालेला प्लॉट आहे हा रस्ता सव्वीस नंबरवर नोंद असलेला रस्ता आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची पूर्ण पोल लाईनच गेलेली आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर स्पेशल खर्च करण्याची गरज नाही हा रस्ता भविष्यात डांबरीकरण होणारा असा रस्ता आहे सव्वीस नंबरवर नोंद असलेला असा रस्ता आहे उजव्या बाजूला मी आता ज ज्या दिशेनं चालतो आहे त्या उजव्या बाजूला या पार्टचा एरिया कमी आहे आणि इकडून डाव्या बाजूनं जर पाहिलं तर इकडून तो पाण्याला टच होतो नदीला असा पूर्ण नदीला लागूनच असलेलं क्षेत्र आहे खूप मोठा असा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे प्लेन प्लॉट आहे कणकवली तालुक्यामध्ये किंवा देवगड तालुक्यामध्ये साड्याच्या जमिनी म्हणजे सॉफ्ट लॅटराईट किंवा हार्ड लॅटराईटच्या जमिनी प्रच मुबलक प्रमाणात असतात ही पूर्णत मातीची असलेली जमीन आहे पूर्ण प्लेन जमीन आहे मुंबई गोवा हायवेपासून साधारणतः साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेली जमीन आहे याला रेल्वे स्टेशन वैभववाडी हे जवळचं आहे विजयदुर्ग हायवे स्टेट हायवेपासून साधारणतः पाचशे मीटर अंतरावर वगैरे आत असलेली ही जमीन आहे मस्त असा प्लॉट आहे सदर सदर या भागामध्ये तळेरे या भागामध्ये काही प्रमाणात एन ए प्लॉटिंगसाठी सुद्धा या जमिनीचा भविष्यात उपयोग होऊ शकतो असा आहे म्हणजे आता जर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पाहत असाल तर आत्ता काही वेळेस जमीन घेऊन आहे स्वस्तामध्ये आणि मग भविष्यात डेव्हलपमेंट जशी वाढत जाईल त्या हिशोबाने याच्यामध्ये एन ए प्लॉटिंग आपण करू शकता अथवा पूर्णत शेतीसाठी वापरायचा असेल तरी आपण पूर्णत शेतीसाठी वापरू शकता असा हा प्लॉट आहे मस्त प्लॉट आहे एक इंटिग्रल फार्मिंग सगळ्या प्रकारचं लागवड असलेलं मस्त क्षेत्र इथे निर्माण करता येऊ शकतं मुळात पाण्याची काही कमतरता नाही आहे बारा महिने पाणी असल्याकारणानं इथे चांगल्या प्रकारची शेती होऊ शकते इथे ऊसही चांगल्या पद्धतीने होऊ शकतो जवळच डी वाय पाटील कारखाना आहे त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्रही इथं चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येऊ शकतं आंबाबाग काजूबाग किंवा इतर काही प्लांटेशनसाठी आपल्याला हे चांगलं उपयुक्त आहे वगळता इथे गोकुळचं दूध कलेक्शन असल्या डेअरी फार्मिंग खूप स्ट्रॉंग लेवलला आपण इथे करू शकता आणि जर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कमर्शियल वेमध्ये चांगल्या प्रॉफिटेबल जर इन्कम सोर्स आपल्याला हवा असेल तर डेअरी फार्मिंग हा खूप सॉलिड ऑप्शन इथे आहे कारण जमिनीचा पोत असलेला साधारणतः जमिनीचं स्वरूप यानं कमी खर्चामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कॉस्ट कमी येत येणार आहे आणि आपण डेअरी फार्मिंग हा फार सक्सेसफुली अगदी शंभर दोनशे गायींचा स्टॉक करून गाई म्हैशींचा एक स्टॉक करून आपण ते करू शकता कारण गोकूचं दूध कलेक्शन इथे जवळ आहे त्याच्यामुळे जो काय डिस्चार्ज ऑफ मिल्क आहे याच्याबद्दल काळजी नसावी आपल्याला इतरही काही याच्यावर ॲक्टिव्हिटीज करता येऊ शकतात तरी असा प्लॉटमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण माझा नंबर आहे प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट विजिट करा डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आपण प्लॉट व्हिजिटच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि मग आपण व्यवहाराला बसू शकतो मालकांची सेड अमाऊंट या प्लॉटची आस्किंग प्राईस आहे दहा लाख रुपये प्रति एकर दहा लाख रुपयाला जस्टिफाय करणारा सुद्धा हा प्लॉट आहे आपण एकत्रित घेणं शक्य नसेल तर आपला दोन चार जणांचा ग्रुप बनवूनही आपण हा प्लॉट घेऊ शकता मस्त प्लॉट आहे हा प्लॉट बरेच दिवस राहील अशातलाही प्लॉट नाही खूप सुंदर असा प्लॉट आहे छान प्लॉट आहे आपण मित्र, मित्र, मित्र मंडळी घेऊ शकता किंवा आम्हाला ज्या काही लोक विचारतात की एखाद्याला मोठा प्लॉट पाहिजे असं वगळता काही क्षेत्र ह्याच्यात उरणार असेल तरीही तशी सुविधा आम्ही आपल्याला या ठिकाणी देऊ आपल्याला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर आपण माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्रा न विषत तर सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला माझी मदत होईल रॉयल महाराष्ट्र कुठल्याही पद्धतीचा फेक व्यवहार घाणेरडा व्यवहार फसवणुकीचा व्यवहार करत नाही आम्ही पूर्णत ट्रान्सपरंटली काम करतो त्याच्यामुळे आपली गुंतवणूक ही सेफ राहते आप ज्या काही ट्रान्झॅक्शन्स होतात ह्या प्रॉपर लिगल वेमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात सो so, आपल्याला ती घाबरण्याची गरज नाही हा नदीकडचा पार्ट आहे या प्लॉटला विजिट करण्यासाठी आपण मला संपर्क करा आणि प्लॉट बघा व्हेरीफाय करा आपल्याला हा प्लॉट नक्कीच आवडेल आपण अशा ठिकाणी गुंतवणूक करणे हे आपल्याला नेहमीच लाभदायी असेल आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे Thank you.